संयुक्त आदिवासी कृति समिति द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया था, जिसमें समिति के मुख्य समन्वयक विनोद भीमा मसराम ने कहा कि धनकर समाज को अनुसूचित जमाति की सूची में शामिल करने के लिए राजनीतिक दबाव तंत्र का उपयोग किया जा रहा है। पत्र परिषद में आगे बोलते हुए मसराम ने कहा कि इससे पहले राज्य सरकार द्वारा तृतीय संस्थान टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंसेज से धनकर और आदिवासी इनका तुलनात्मक अध्ययन करने के लिए एक अध्ययन समूह का गठन किया गया है और एक विस्तृत रिपोर्ट तैयार की गई है, लेकिन धनकर जाति को अनुसूचित जनजाति की सूची में लाने के लिए अभी तक रिपोर्ट प्रकाशित नहीं की गई है। राज्य सरकार की असंवैधानिक कार्य से आदिवासी समाज में भारी असंतोष उत्पन्न हो गया है कि माननीय सर्वोच्च न्यायालय ने एक स्पष्ट निकाल नुकताच दिलेला होता कि धनगर हे आदिवासी समाजामध्ये येत नाही आणि असा स्पष्ट निकाल असताना सुद्धा राज्य सरकारने नुकतीच आता माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेमध्ये एक बैठक घेऊन धनगरांना आदिवासी समूहामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भामध्ये कालच शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेत बैठक घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं, त्यासाठी एक अभ्यास गटाची सुद्धा निर्मिती केली। तर सर्वप्रथम आदिवासी समाजाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संवैधानिक आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचे वाटेकरी नको, कारण इतर कोणतंही आरक्षण द्यायला आदिवासी समाजाचं हरकत नाही, परंतु अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही तत्सम जमातीचा समावेश करण्यात येऊ नये यासाठी संयुक्त आदिवासी कृती समिती म्हणून या सर्व सामाजिक आदिवासी संघटनांच्या वतीने एक आंदोलनात्मक भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आहे। हा एक मुख्य मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे जगदीश भैरव प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता की जे गैर आदिवासी आहेत त्यांनी ज्या आदिवासी समाजाच्या संवैधानिक जागा शासकीय नोकरीत ज्या जागा बळकावल्या होत्या त्या रिक्त करून त्या रिक्त जागी आदिवासी सुशिक्षित विद्यार्थ्यांची पदभरती करावी। 2017 हा निर्णय दिला, मात्र कोरोनाचं कारण देऊन सरकारने अद्याप आता 2024 उजळला, अजूनपर्यंत ती विशेष पदभरती राबवली नाही आहे। त्याचप्रमाणे गडचिरोली नंदुरबार यवतमाळ हा आदिवासी बहुल क्षेत्र पेसा अंतर्गत येतो आणि तिथे 17 संवर्गातील स्थानीय आदिवासी युवक युवतींना नोकरी द्यावा असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे, परंतु ती पदभरतीसुद्धा काही लोक कोर्टात गेल्यामुळे राज्य सरकारने ती पदभरती राबवली नाही आहे। तो एक विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे, सुद्धा पळवण्याचा प्रकार झाला समाजाच्या एकतेमुळे आणि संयुक्त आदिवासी कृती समितीच्या उपोषण आंदोलनामुळे। मागच्याच वर्षी ती जागा सुराबर्डीला मिळालेली आहे 15 एकर, परंतु अद्याप त्याचा DPR तयार झालेला आहे, परंतु प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे आणि बजेटची तरतूद न केल्यामुळे तोही विषय या ठिकाणी पेंडिंग राहिलेला आहे। तर हे प्रमुख विषय आहे आणि विशेषतः धनगर समाजाचा जो समावेशासाठी सरकार म्हणजे इतकी तत्पर झालेली आहे की एका रात्रीमध्ये काल लगेचच 15 तारखेला मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाची बैठक घेतली आणि लगेचच काल शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली आणि लगेच एक शासन निर्णय अभ्यास गट स्थापन करून त्यांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशासंदर्भामध्ये। धनगर समाज को पहले से ही NT आरक्षण वर्ग से मिल रहा है, इसलिए यदि राज्य सरकार भारतीय संविधान के अनुसार अनुसूचित जनजाति आरक्षण को आगे बढ़ाकर गलत संविधान विरोधी निर्णय देती है तो पूरा आदिवासी समाज द्वारा तीव्र आंदोलन की चेतावनी दी गई है। साथ ही अपने संवैधानिक अधिकारों की प्राप्ति के लिए सशक्त आंदोलनात्मक रुख अपनाने की जिम्मेदारी पूरी सरकार प्रशासन की होगी, ऐसा भी आयोजित पत्र परिषद के दौरान विनोद भीमा मसराम इनके द्वारा कहा गया। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।